मित्र आजची जी परिस्थितीचा आपण विचार करतो खरं म्हणजे जे देशात घडतंय ते महाराष्ट्रात घडतंय जे महाराष्ट्रात घडतंय ते मराठवाड्यात घडत आहे यात नवीन काहीच नाही आहे म्हणजे मग कोणीतरी उल्लेख केला की आता वेळ आली आय पी एलची ट्वेंटी ट्वेंटी एकेकाळचं राजकारण हे टेस्ट मॅचसारखं होतं पाच पाच वर्ष चालायचं आता रोज काहीतरी नवीनच आहे रोज बॅटिंग करा रोज छक्का मारा चौका मारा आणि रोज काहीतरी नवीन विषय द्या आणि केव्हा काही त्याचा परिणाम तुमच्या मतावर होईल की सांगता येत नाही आणि कधी कधी विचार करतो की कामाचा आणि मताचा संबंध राहिला आहे का हा खरा विषय कधी मिळवतो आम्ही ते एवढी कामं करतो अनेक ठिकाणी करतो पण अनेक वेळा विचार करतो म्हणून एवढी कामं या भागात झाली तरी असं घडत आहे म्हणजे मतदानाचा आणि कामाचा हा हा काही सांगड काही लागते आहे का कुठल्या दिशेने सगळं चाललेलं आहे आय पी एलच्या मार्गाने सगळं चालू आहे का अशाच प्रकारची परिस्थिती विद्यमान राजकीय परिस्थिती आज निर्माण झालेली आहे असं माझ्यासारख्या माणसाला वाटतं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट